कल्याण पश्चिमेला रेल्वे स्टेशन समोर दुपारी 2 सुमारास एका रिक्षावर स्कायवॉकची अॅक्रॉलिक शीट कोसळल्यानं स्टेशन परिसरात लोकांमध्ये घबराडीचं वातावरण निर्माण झालं. ही घटना घडल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेत उर्वरित धोकादायक शीट काढण्याचं काम केलं. याच ठिकाणी हाकेच्या अंतरावर परिवहन मंत्री दिवाकर रावते एका कार्यक्रमासाठी येणार होते. महापालिकेनं 82 कोटी रुपये खर्च करून हा स्कायवॉक उभारला. अनेक वेळा या स्कायवॉकला आग लागण्याचे प्रकार घडले. या स्कायवॉकच्या कामाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अॅक्रॅलिक शीट्समध्ये प्रवाशांच्या चोरी केलेल्या पर्सेस, पाकिटं, ATM कार्ड, पॅन कार्ड लपवून ठेवण्यात आली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.